जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय एकात्मिक वैद्यकीय शिक्षण संकुल स्थापन करण्यात येणार आहे, मात्र वर्षभरापूर्वी मंजुरी मिळूनही नियोजित जागेवर कुठलीही सुरुवात झालेली नाही। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने जळगावात गेल्या वर्षी 1260 कोटी रुपयांच्या वैद्यकीय शैक्षणिक संकुलास मंजुरी मिळाली। जळगावच्या चिंचोली इथे यासाठी सरकारने 133.43 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र मंजुरी मिळून सुद्धा या वैद्यकीय संकुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होतोय। चालू शैक्षणिक वर्षापासून MBBS चे 100 प्रवेश देणार असल्याचा दावा महाजनांनी केलाय, मात्र महाविद्यालयाचे अधिष्ठाते पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी सप्टेंबर उजाडेल असं म्हणतात। दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर मध्येच मेडिकलचे ऍडमिशन होत असतात, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून ऍडमिशन व्हावेत असाच शासनाचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न आहे, आणि त्या दृष्टीने मला वाटतं आम्ही ते टार्गेट पूर्ण करू। शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलाचा कारभार सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे। जिल्हा रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात, जागेअभावी त्यांना उपचार घेणं शक्य होत नाही। त्यातच आता या इमारतीत वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार सुरू झाल्यानं या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे। लवकरात लवकर काम व्हावं असं गावकऱ्यांची व परिसरात लोकांची इच्छा आहे, आणि विद्यार्थी ऍडमिशन यावर्षी झालंच पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं, कॉलेज चालू झालं तर इतर पेशंट की इतर सुविधापासून वंचित राहणार नाही। राज्यासह देशभरात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत, त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत या मेडिकल हबच्या कामात दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होतीये। विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।